आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भैरवनाथ शिक्षण संस्थेचे विद्यार्थी नाशिकला रवाना, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत होणार सहभागी. कोरोची येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेचे विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाशिकला रवाना झाले. महाराष्ट्र राज्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाअंतर्गत सांगली येथे पार पडलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कोरोची येथील श्री भैरवनाथ शिक्षण समूह आणि शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत खो खो, कबड्डी तसेच बास्केटबॉल स्पर्धेत भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या सुजित धातुंडे, राकेश बाबर, मर्जना नायकवडे, अश्विनी शेवाळे, गणेश तांदळे, विनायक माने, उपदेश शिंदे, रोहन गिरी, प्राजक्ता उपादे, सलमा मुजावर, सारिका मेटकरी, अक्षदा कली, सुजाता गावडे, योगिता प्राजक्ता होनुले या खेळाडूंनी सरस कामगिरी करत प्रथम क्रमांक घेतला. त्यांची आता महाराष्ट्राच्या टीमसाठी निवड झाली आहे. येत्या रविवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भैरवनाथचे हे यशस्वी खेळाडू रवाना झाले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थापक डॉ प्रदीप पाटील बाबा, प्राचार्य सौ विनया चनगुंडी, क्रीडा शिक्षक सुजित नाईक यांच्यासह सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे. संस्था कोरोची इचलकरंजी या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बास्केटबॉल, खो खो व कबड्डी या संघामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून पुढील खेळासाठी ती महाराष्ट्र टीममध्ये त्यांची निवड झाली आहे. त्याबद्दल मी त्यांचं प्रथम हार्दिक अभिनंदन करतो. व आजच ती नाशिक येथे स्पर्धेसाठी रवाना होत आहे. तर पुढील भैरवनाथ शिक्षण व शेवाळे संस्थेचा महाराष्ट्रात झेंडा लावावा त्या दृष्टीने मी त्यांना ह्या सर्व मुलांना शुभेच्छा देतो. व आमचे विशेष शिक्षक विनय चनगुंडी, मोनिका मॅडम व क्रीडा शिक्षक सुजित नाईक यांच्या अध्यक्षाखाली ती आज नाशिकला जात आहेत. तर त्यांना मी परत भैरवनाथ शिक्षण समूहाच्या व सर्व आमच्या पंचक्रोशीतील सर्व स्कूलच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो.